हाय फ्रेंड्स, मी उज्ज्वला गिराम रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत एकदम छान अशी टेस्टी रेसिपी, ती म्हणजे शेंगदाणा चटणी। जेवणाची चव वाढवणारी ही शेंगदाणा चटणी आज आपण पाहणार आहोत। ही रेसिपी कशी करायची ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे। चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला। शेंगदाणा चटणी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत। आता हे कच्चे शेंगदाणे आपण मिक्सरमध्ये ओबडधोबड असे वाटून घ्यायचे आहेत। थोडेसे जाडसर असे वाटून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकताय इथे मी जाडसर शेंगदाणे असे वाटून घेतलेले आहेत, थोडे मोठे थोडे जाडसर। आता हे शेंगदाण्याचं कूट जे आहे ते आपण तव्यावरती भाजून घ्यायचं आहे। गॅस मीडियम ठेवायचा आहे आणि भाजून घ्यायचं आहे एकदम खरपूस असं। मीडियम गॅसवरतीच भाजायचं आहे, त्यामुळे आपले हे शेंगदाणे आता खरपूस होणार आहेत। आणि हे थोडेसे भाजल्यानंतर यामध्ये आपण आता थोडंसं तेल टाकायचं आहे। तेल टाकल्यानंतर सुद्धा आपण याला एक 2 मिनिटापर्यंत बारीक गॅसवरती भाजायचं आहे, त्यामुळे हे शेंगदाणे आपले एकदम खुसखुशीत होणार आहेत। आणि यामध्ये नंतर आपण तुमच्या चवीपुरतं लाल तिखट टाकायचं आहे, 2 ते 3 चमचे लाल तिखट टाकायचं आहे। लाल तिखट टाकल्यानंतर चवीपुरतं 1 चमचाभर मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे। आणि हे परत एकदा 2 मिनटं परतून घ्यायचं आहे। अशा पद्धतीनं आपली शेंगदाणा चटणी तयार होत आहे। या पद्धतीनं तुम्ही नक्की ट्राय करून पहा। आजची रेसिपी कशी वाटली ते लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तेव्हा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा। चला तर भेटूया मग अशीच एक रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत ही चविष्ट अशी शेंगदाणा चटणी नक्की ट्राय करून पहा।